नवीन वाळू धोरणाचा शासन निर्णय झाला असून सहाशे रुपये प्रमाणे एका कुटुंबास एकावेळी प्रत्येकी पन्नास टन म्हणजेच बारा ब्रास वाळू मिळणार आहे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी या हेतूनं राज्य शासनानं अवघ्या सहाशे रुपयात प्रति ब्रास वाळू देण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून त्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार सहाशे रुपये ब्रासप्रमाणे एका कुटुंबाला एका वेळी पन्नास मेट्रिक टन अर्थात जवळपास बारा ब्रास वाळू मिळणार असून त्यानंतर पुन्हा वाळू हवी असल्यास एका महिनाभरानंतर पुन्हा मागणी करता येणार आहे नदीपात्रातून उपसा केलेल्या वाळूचा सरकारी जमिनीवर साठा करून त्याला वाळू डेपो संबोधण्यात येणार आहे ज्या ठिकाणी सरकारी जमीन उपलब्ध नाही खाजगी मालकीच्या जमिनी वार्षिक एकरी तीस हजार रुपये भाड्यानं घेऊन त्यावर वाळू डेपो तयार करण्यात येणार आहे नदीपात्रातील वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू गटाचं स्थळ निरीक्षण आणि निश्चितीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक उपसमिती करण्यात येणार आहे ही तांत्रिक उपसमिती प्रांताधिकारी अध्यक्ष असलेल्या वाळू संनियंत्रण समितीला वाळू उपसाबाबत अनुकूल अहवाल दिल्यानंतर ही समिती पुन्हा आपला अहवाल जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीला देईल त्यानंतर जिल्हास्तरीय समिती वाळू डेपोमध्ये वाळूसाठा उपलब्ध करून देण्यासाठी वाळू गट निश्चित करतील वाळू गटातून वाळू उपसा करून ती वाळू डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मिती आणि वाळू डेपोचं व्यवस्थापन करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे निविदा धारकानं वाळूचा उपसा करून ती डेपो साठा करून तिथून विक्री करायची आहे निविदा धारकाबरोबर शासन करार करणार आहे करारानंतरच वाळूस्थळाचा ताबा देण्यात येणार आहे निविदेचा कालावधी हा तीन वर्षांचा असणार आहे दहा जून ते तीस सप्टेंबर या पावसाळा कालावधीत वाळूचा उपसा करता येणार नाही वाळू डेपोला काटेरी तारेचं कुंपण घालावं लागणार आहे वाळू डेपो आणि वजन काट्याच्या ठिकाणी चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेरे लावावे लागणार आहेत विजेची सोय करावी लागणार आहे तसंच वीज पुरवठा बंद पडला तर जनरेटरची सुविधाही ठेकेदाराला करावी लागणार आहे वाळू डेपोमधून वाळूच्या विक्रीसाठी साठा रजिस्टर आवक आणि जावक रजिस्टर यासाठी संगणकीकृत व्यवस्था उभारावी लागणार आहे ज्यांना वाळू हवी आहे त्यांना महाखनिज या प्रणालीवर वाळू खरेदीची मागणी नोंदवावी लागणार आहे ज्यांना हे शक्य नाही त्यांनी सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंदवावी वाळूची मागणी केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत वाळू घेऊन जाणं बंधनकारक आहे काही अपरिहार्य कारणास्तव विलंब झाला तर तहसीलदारांकडे मुदतवाढ मागता येते प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सहाशे रुपये दरानं प्रतिब्रास वाळू उपलब्ध होणार आहे वाहतुकीचा खर्च मात्र खरेदीदारांना करावा लागणार आहे नदीपात्रातील वाळू गटातून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक ही ट्रॅक्टर किंवा सहा टायरच्या टिप्पर वाहनाद्वारेच करता येणार आहे हायवा किंवा डम्पर यासारख्या जड वाहनांना परवानगी असणार नाही वाहतूक करणाऱ्या वाहनांना जी पी एस यंत्रणा बसवणं बंधनकारक आहे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा दर्शनी भाग हा पिवळ्या रंगाचा करावा लागणार आहे या वाहनाद्वारे वाळू डेपो वगळता इतरत्र वाहतूक केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसंच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधणाऱ्या तसंच दारिद्र्य रेषेतील लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत वाळू देण्याचा निर्णय नवीन वाळू धोरणात घेण्यात आला आहे यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेली यादी तहसीलदारांनी तपासून दिल्यानंतर गरीब घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे वाहतुकीचा खर्च मात्र लाभार्थ्यांना करावा लागणार आहे